इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेला वारंवार गळती लागते. ही जलवाहिनी बदलण्याचं सुमारे 17 कोटींचं काम मंजूर आहे. त्या कामाचे कार्यादेश देऊन 4 महिने उलटले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे रखडलेलं काम ताबडतोब सुरू करून इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी होतीये. इचलकरंजी शहराला कृष्णा आणि पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा केला जातो. कृष्णा योजनेला वारंवार गळती लागत असल्यानं शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होतो. गळती लागणारी जलवाहिनी बदलण्यासाठी सुमारे 17 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. 6.5 किलोमीटर जलवाहिनी बदलणे, कुरुंदवाड शिरढोण मार्गावरील पंचगंगा नदीवर जलवाहिनीसाठी पूल बांधण्याच्या कामाचे आदेशही नगरपालिकेनं 17 जुलै रोजी दिले आहेत. त्या कामाची मुदत 9 महिने असली तरी अजून हे काम सुरू झालेलं नाही. या कामासाठी सुमारे 8.5 कोटी रुपयांच्या जलवाहिन्या लागणार आहेत. त्यापैकी बहुतांश पाईपलाईन जागेवर आल्या असून त्याचे 2.66 कोटी रुपये नगरपालिकेनं दिले आहेत. पाईपलाईन तातडीनं खरेदी केली पण प्रत्यक्ष काम सुरू करण्याकडे नगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचा आरोप नगरसेवक शशांक बावचकर यांनी केलाय. मजरेवाडीच्या योजनेला सातत्यानं लागणारी पाईपची गळती आणि ती गळती दुरुस्त करण्यासाठी म्हणून 17 कोटी रुपये महाराष्ट्र शासनानं मंजूर केले होते. 4 महिन्यापूर्वी त्याची वर्क ऑर्डर संबंधित मक्तेदारांना देऊनसुद्धा कामाची अद्याप सुरुवात झालेली नाही. नगरपालिकेमध्ये असणारे सत्ताधारी मंडळी, पाणीपुरवठा खातं, प्रशासन हे झोपा काढत आहे आणि त्यांनी कुठल्याही परिस्थितीत गेल्या 4 महिन्यामध्ये या योजनेचा पाठपुरावा केला नाही. केवळ 2.66 कोटी रुपयाच्या पाईपा येऊन पडल्या, त्याचं पेमेंट केलं गेलं, परंतु काम अद्याप 1 फुटानंसुद्धा कुठं सुरू झालेलं नाही. इचलकरंजी शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन नगरपालिकेनं केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून वारणा योजनाही मंजूर करून आणली आहे. पण त्याला होणारा विरोध पाहता योजना पूर्णत्वास जाण्यास बराच वेळ लागणार आहे. त्यामुळं कृष्णा योजनेची पाईपलाईन बदलण्याचं काम ताबडतोब सुरू करून पाणी पुरवठा सुरळीत करणं आवश्यक आहे.